नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, शाळा स्वच्छता कृती आराखडा ऑनलाईन प्रशिक्षण आणि कोबो लिंकमध्ये माहिती भरण्याबाबत अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा काय महत्त्वाचं परिपत्रक हे. बघा, शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं प्रति प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व विषय शाळेचा शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करण्यासाठी कोबो ॲपच्या लिंकद्वारे माहिती भरण्याबाबत या कार्यालयामार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 20 ऑगस्ट 2021. उपरोक्त विषयानुसार शाळा स्वच्छता कृती आराखडा विषयाबाबत राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक 9 जून 2021 ते 12 जून 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, युनिसेफ व CYDA पुणे यांच्या वतीने प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून 10 शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरावरून प्रशिक्षित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या 10 मास्टर ट्रेनर साधारणपणे 5 पुरुष व 5 महिला शिक्षक याप्रमाणेच्या सहाय्याने आपल्या जिल्ह्यातील 1 ते 8 वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन पद्धतीने शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयाबाबत प्रशिक्षण सत्र साधारणपणे 2.5 ते 3 तास दिनांक 23 ऑगस्ट 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत पूर्ण करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सत्र नियोजन व प्रशिक्षण साहित्यासोबत जोडले आहे. प्रशिक्षणातून कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असताना शाळेमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय काळजी घ्यावी याची उद्बोधन होणार आहे. जिल्ह्याच्या मास्टर ट्रेनरच्या मदतीने जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे नियोजन करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या जिल्ह्यातील प्रशिक्षण निर्धारित कालावधीमध्ये पूर्ण करून घ्यावे. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत मुलांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, मुलामुलींसाठी तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छालय, साबण व पाण्याने हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असताना या सुविधा अत्यावश्यक बनल्या आहेत. उपलब्ध सुविधाबाबत राज्यातील जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती जाणून घेणे, तसेच शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयाचे बेंचमार्किंग निश्चित करण्यात येणार आहे. हे बेंचमार्किंग करण्यासाठी युनिसेफ व CYDA पुणे यांनी कोबो ॲप्लिकेशन तयार केले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी कोबोची स्वतंत्र लिंक तयार करून देण्यात आली आहे. लिंक तसेच माहिती भरताना तांत्रिक अडचण आल्यास मदतीसाठी समन्वयकाची यादी फोन नंबरसहित सोबत जोडली आहे. लिंक ओपन करून शाळेच्या मुख्याध्यापकाने या लिंकमध्ये सर्व प्रश्नांची वस्तुतीदर्शक माहिती भरावी. सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करावा. पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्यविषयाच्या प्रश्नांची माहिती भरल्यानंतर शाळेचे स्वच्छतेचे बेंचमार्किंग निश्चित होईल. या बेंचमार्किंगमध्ये प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे शाळात कोणकोणत्या गोष्टी करायला लागतील हे विचारात घेऊन शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करता येईल. अशा पद्धतीने प्रत्येक शाळेचा शाळा स्वच्छता आराखडा तयार झाल्यास स्थानिक पातळीवरील अशासकीय संस्था व CSR पार्टनरच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी पायाभूत सुविधा प्राप्त करून घेण्यास मदत होईल. नाशिक, पुणे व सातारा या जिल्ह्यामध्ये शाळेची माहिती प्राप्त आहे, त्यामुळे या जिल्ह्यांचे लिंक दिले नाहीत. कोबो ॲप्लिकेशनचा वापर करून शाळेतील पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्य इत्यादी विषयाची प्रश्नांची वस्तुतीदर्शक माहिती भरण्याबाबत राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांचे ऑनलाईन प्रशिक्षण राज्य व शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, युनिसेफ व CYDA यांच्या प्रतिनिधीकडून 20 ऑगस्ट 2021 रोजी 11 ते 12:30 या वेळेत स्वतंत्र संपन्न झालेले आहे. केंद्रप्रमुखांनी आपल्या जिल्ह्याची कोबो ॲप्लिकेशनची लिंक केंद्रातील सर्व मुख्याध्यापकाकडे पोहोचून प्रत्येक शाळेची माहिती या लिंकवर 5 सप्टेंबर 2021 मुख्याध्यापकामार्फत भरली जाईल. याबाबत दक्षता घ्यावी. याबाबतची सर्व माहिती आपल्या कार्यक्षेत्रातले सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यामार्फत पोहोचून निर्धारित वेळेत काम पूर्ण होईल याची बाबत दक्षता घ्यावी. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. तर बघा, लिंक असलेली PDF ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या PDF डाउनलोड करून तुम्ही यातली लिंक कॉपी पेस्ट करू शकता. आता ज्याला लिंक कॉपी पेस्ट करता आली नाही आहे त्यांनी कमेंटमध्ये लिंक टाकावी, अशा प्रकारे कमेंट करावी, त्यांना निश्चितच त्यांच्या जिल्ह्याची लिंक टाकल्या जाईल. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.